नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चौथ्या सेमिस्टरमधील जेंडर स्कूल आणि सोसायटी याच विषयाला मराठीमध्ये लिंग शाळा आणि समाज असं म्हटलं जातं याबाबतची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. जसं की आपण बऱ्याच वेळा म्हणतो की कोणतंही उद्दिष्ट समोर असेल तरच कोणतंही कार्य चांगलं होतं, तसंच आपल्या या विषयाची काही उद्दिष्ट आहेत आणि त्यानुसार आपण हा पेपर बीएडच्या अभ्यासक्रमामध्ये देण्याचं उद्दिष्ट नेमकं काय आहे हेही आपण थोडस या ठिकाणी पाहूयात. की जसं की आता समाजामध्ये जसं की समाजाचा विकास आपण कधी झाला म्हणतो की समाजाची स्त्री आणि पुरुष ही दोन चाकं आहेत असं जर आपण म्हटलं तर ही दोन्ही चाकं बळकट असतील, शक्तिमान असतील, तरच समाजाचा विकास झाला असं आपण म्हणतो. तशाच पद्धतीनं या ठिकाणी जे काही समाजामध्ये लैंगिक असमानता आहे ती असमानता दूर करणे आणि त्यामुळंच समाजाचा विकास होईल हाही उद्देश या ठिकाणी ठेवलेला आपल्याला दिसून येतो. याशिवाय स्वातंत्र्य उत्तर आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्त्री शिक्षणाची अवस्था नेमकी कशी होती अजून जर का आपण पाहिलं तर अजूनही स्त्रियांच्या शिक्षणाला जेवढा म्हणावा तितका वाव दिला गेलेला नाही असंही या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. आपण पाहताय की आता सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोनाची दुसरी लाट येऊ केलेली आहे आणि काही सामाजिक तज्ज्ञांनी त्यांचे रिसर्च मांडलेले आहे आणि त्या रिसर्चमध्ये असं सांगितलेलं आहे की कोरोनाच्या कालावधीमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू झालं, इतर बाबी बऱ्या झाल्या, पण ग्रामीण भागामधील मुलींचे बालविवाह सुद्धा तितक्याच प्रमाणात झालेले दिसून येत आहेत. म्हणजेच मुलगी या काळामध्ये किती शिकणार, पुढे नेमकं काय होणार आणि आपण शिकून तरी फायदा काय, ही मानसिकता पूर्वीच्या काळी होती आणि आताच्या काळी सुद्धा तितकीच माणसांच्या मनामध्ये रुजलेली आणि खोलवर त्याची मुळं गेलेली आहेत असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. म्हणून मला असं सांगायचं आहे की लैंगिक असमानता जी आहे ती अजून सुद्धा समाजामध्ये दिसत आहे. मग आपण त्याचा जर इतिहास जाणून घेत असताना ब्रिटिशकालीन कसं होतं, प्राचीन भारतामध्ये कसं होतं आणि स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये कसं आहे याचा अभ्यास आपण या पेपरमध्ये करणार आहोत हेही या ठिकाणी सांगावंसं वाटतं. त्यानंतरच आहे की समाजामध्ये वावरत असताना मग शाळा असेल, समवयस्क गट असेल किंवा कुटुंब असेल यांची सुद्धा मुलींच्या बाबत कोणती भूमिका असावी हेही या ठिकाणी सूचित केलेलं आपल्याला दिसून येईल. जसं की प्रत्येकाने ठरवलं की मला नेमकं काय करायचं आहे, बाकीचं सगळे बघून घेतील असं जर प्रत्येकाने भूमिका घेतली तर निश्चितपणे समाजाचा विकास होणं हे मला वाटतं खूप दूरवरचं उद्दिष्ट राहील. तर प्रत्येकाने मीही थोडासा खरीचा वाटा उचलला पाहिजे, मीही अशा पद्धतीनं कुठंतरी लैंगिक असमानता होत आहे किंवा मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे तिथं काहीतरी शिक्षक म्हणून माझी भूमिका बजावली पाहिजे हेही या ठिकाणी महत्वाचं आहे. त्यानंतरच आहे की ही जी मुलींच्या शिक्षणाच्या बाबतची जी काही लैंगिक असमानता आहे ती असमानता दूर करणं किंवा शाळेमध्ये कुटुंबामध्ये त्याचा विकास करणं हेही या ठिकाणी याचं उद्देश आहे, उद्दिष्ट आहे असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. तर आता आपण जसं की पहिल्या सेमिस्टरपासून पाहत आला आहात की प्रत्येक युनिटमध्ये पेपरमध्ये चार युनिट असतात आणि त्या प्रत्येकामध्ये सुद्धा छोटे चार सब पॉइंट असलेले दिसून येतात. तर आता आपण जे काही पहिलं युनिट आहे यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, तर या पहिल्या युनिटमध्ये काही मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. म्हणजेच हा अभ्यासक्रम विद्यार्थी किंवा प्रशिक्षणार्थी शिकला तर निश्चितपणे त्याच्या त्या संकल्पना अगदी क्लिअर होतील, समजून घेण्यास मदत होईल असंही आपणाला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजेच आपण जेंडर म्हणजे ज्याला आपण लिंगभाव असं म्हणतो की मुलींनी जड वजनाची उचलण्याची कामे करू नयेत, मुलांनी अगदी जे काही शक्तिमान असणारी अशी कामं मुलांनी केली जावीत किंवा अगदी
मुलगी एखाद्या घरामध्ये जन्माला आली तर आपण मुलीला फ्रॉक घेऊन जाणं असं म्हणतो, किंवा मुलगा जन्माला आला तर त्या ठिकाणी एखादी गाडी किंवा त्याचा शर्ट पॅन्ट असं, म्हणजेच काय, किंवा मुलगी जन्माला आली तर पेढे वाटले जात नाहीत, अगदी बर्फी किंवा जिलेबी वाटली जाते, म्हणजेच एक पारंपरिक दृष्टिकोन आपण समोर ठेवलेला आहे. म्हणजे समाजाने केलेला जो भेद असतो त्यालाच या ठिकाणी लिंग भेद असं म्हणतात, त्यालाच जेंडर असं म्हणतात. हे आपण इथं उदाहरणाच्या माध्यमातून यातून शिकणार आहोत. सेक्स म्हणजेच या ठिकाणी आपण लिंग, मग स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुसकलिंग असं आपण म्हणतो, तर या ठिकाणी त्याचाही अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यानंतरचा आहे की समाजामधला असणारा दृष्टिकोन, की आताच मी उदाहरण तुम्हाला दिलं किंवा अगदी आपण व्याकरणाच्या पुस्तकांमध्ये पाहतो की सीता चटई आण आणि रामा आंबा खातो ही दोन वाक्य आहेत. म्हणजे सीता नेहमी चटई आणणं आणि काम करण्याचं काम करते तर राम नेहमी खाण्याचं काम करतो, हेही या ठिकाणी सांगितलेलं दिसून येईल. म्हणजेच काय, अगदी समाजामध्ये मुलगा किती वेळही बाहेर गेला तर त्याला कोणताही विचारलं जात नाही, पण मुलगी जरा वेळ गेली तरी सर्व कुटुंबांच्या नजरा हे होतात. एक कदाचित असंही आहे की बरोबर आहे मुलींची काळजी वाटणं हेही तितकं स्वाभाविक आहे, पण एक दृष्टिकोन जो म्हणतो तो दृष्टिकोन संकुचित असणं किंवा पक्षपातीपणाने पाहणं, अगदी सुशिक्षित कुटुंब, अशिक्षित कुटुंब किंवा पूर्ण समाजामध्ये सुद्धा काही कुटुंब जर वगळली तर बऱ्याच घरांमध्ये या बाबी असलेल्या दिसून येतात. त्यानंतरच आहे लैंगिक असमानता जी आहे त्याची नेमकी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर या दोन्ही काळामध्ये कशा पद्धतीनं जी भूमिका होती किंवा त्याचं नेमकं ऐतिहासिक पार्श्वभूमी होती हेही पाहणं तितकंच महत्वाचं आहे. कोणतीही गोष्ट पाहत असताना त्या गोष्टीचा इतिहास पाहिला तर आम्हाला लक्षात येतं की आपण नेमकं कोणत्या गोष्टींचा जास्तीत जास्त विचार करावा आणि पुढे 21व्या शतकाकडे वाटचाल केलेली आहे, पण ती वाटचाल अजून उत्तुंग किंवा चांगल्या प्रकारे कशी व्हावी हाही उद्देश या ठिकाणी आहे. त्यानंतरच आहे की दुर्लक्षित गटातील ज्या महिला आहेत, आदिवासी असतील, अनुसूचित जाती असतील किंवा इतर मागासवर्गीय असतील किंवा घटस्फोटीत असतील, परित्यक्ता असतील, अशा अनेक महिला वर्ग आहेत, दुर्लक्षित आहेत, यांना सुद्धा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम, किंवा आपण आता बघितलंच की कोरोनाची ही दुसरी लाट आहे तरी सुद्धा अगदी झडपी शिक्षकांना शालाबाह्य मुलं सुद्धा किती आहेत की जी ऑनलाईन प्रोसेसमध्ये शिक्षणाच्या आलेली नाहीत, त्याचाही विचार करावा आणि त्यामध्ये त्यांना सुद्धा शिक्षणात कसं आणावं. माझ्या माहितीप्रमाणे मी वाचलेल्यानुसार एका ठिकाणी असं केलेलं आहे, ज्याप्रमाणे आपल्या घरची औषधं उरलेली असतात आणि ती औषधं एकत्रित करून गरजू व्यक्तींना दिली जातात, तशाच पद्धतीनं ज्यांच्या घरी मोबाईल जास्त आहेत पण त्याचा उपयोग ते करत नाहीत, जसं की आता ज्याच्या घरी 2G आहे, 3G मोबाईल घरी पडून आहे पण आता ते 4G वापरत आहेत, तर ते मोबाईल जर का ह्या मुलांना दिले आणि जेणेकरून त्या मुलांना ऑनलाईन अभ्यासक्रम जर मिळाला तर त्या शाळा त्या मुलांचा विकास होईल. म्हणजेच काय, काही लोक असाही विचार करतात आणि जेणेकरून त्या मुलांचा अभ्यास होईल, तर अशा पद्धतीनं याचाही विचार या ठिकाणी करणं किती गरजेचं आहे की महिला दुर्लक्षित गटातील आहेत, मुलं दुर्लक्षित गटातील आहेत, तर हेही या ठिकाणी हा महत्वाचा भाग असलेला आपणाला या ठिकाणी दिसून येतो. यानंतरचं दुसरं युनिट आहे आपलं जेंडर अँड एज्युकेशन, म्हणजेच ज्याला आपण म्हणूया लिंग आणि शिक्षण. मग लिंग आणि शिक्षण आपण तसं पाहिलं तर हे आपल्या पेपरचंच नाव आहे की लिंग आणि शिक्षण. मग यामध्ये असा विचार केलेला आहे की स्वातंत्र्याच्या अगोदर म्हणजे 15 ऑगस्ट 1947 पूर्वी ब्रिटिश भारतात आलेले होते आणि त्यांनी शिक्षणाच्या बाबतीत म्हणजेच महिला शिक्षणाच्या बाबतीत कोणकोणत्या बाबींवर भर दिलेला होता आणि कशा पद्धतीनं महिलांचा विकास झालेला आहे हेही या ठिकाणी पाहिलेलं आपणाला दिसून येईल. आपण पाहतो की अगदी विल्यम बेंटिंगच्या साथीने राजा राम मोहन राय यांनी सतीची चालबंद केली, म्हणजेच ब्रिटिशांमुळे
ही प्रथा किमान आपल्या समाजामधून कालबाह्य झालेली आपणाला दिसून येते. म्हणजेच या ठिकाणी म्हणजे दुसऱ्या अर्थाने असा विचार केला तर ब्रिटिशांमुळे शिक्षणाचे वारे भारतामध्ये वाहिलेले आहेत. कदाचित त्यांच्या स्वार्थामध्ये परमार्थ असंही आपण म्हणू शकतो की त्यांच्या मुलांना इथं शाळा चांगल्या मिळाल्या नसत्या म्हणून त्यांनी इथं भारतामध्ये शाळा काढल्या. पण त्यामुळं का होईना भारतामधील मुलांची शिक्षणाची प्रगती झालेली होती हेही आपणाला नाकारून चालणार नाही. त्यानंतरचं आहे की जे काही आपलं शिक्षण आहे ते शिक्षण मुलींच्या बाबतीतलं माध्यमिक आणि प्राथमिक स्तरावर कशा पद्धतीनं आहे. आपण पाहिलं तर प्राथमिकमध्ये मुलं प्रवेश जास्तीत जास्त घेत असलेली दिसून येतात. त्यानंतर आपण पाहतो की माध्यमिकमध्ये मात्र त्यांचं जे प्रमाण आहे हळूहळू कमी होतं. त्यानंतर माध्यमिक नंतर उच्च माध्यमिकमध्ये मुलं जर पाहिली तर त्या तुलनेनं कमी जातात. म्हणजे समजा प्राथमिकला 100 मुलं असतील तर त्यातली माध्यमिकला अगदी 80 घेत जातील असं आपण समजूयात. त्यानंतर माध्यमिकमधले उच्च माध्यमिकमध्ये आपण 70 जातील असं समजूयात. त्यानंतरही आपण महाविद्यालयीन शिक्षण घेणारी अगदी 60 किंवा 55 समजूयात आणि त्याच्याही पेक्षा उच्च शिक्षण घेणारी मुलं अजून कमी. म्हणजेच हळूहळू का होईना त्याची गळती होते हेही या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. तर याचाही विचार गळती होऊ नये, मुलींचं शालेय शिक्षण व्हावं हा उद्देश या ठिकाणी असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर अगदी कुटुंब आहे, कुटुंबाची सुद्धा भूमिका मुलींच्या शिक्षणाबाबत कशी असावी तर अगदी या ठिकाणी मला म्हणावं असं वाटतं की ती भूमिका सकारात्मक असावी. सकारात्मक जसं की उदाहरण मला सांगावं असं वाटतं की अगदी एखादा मुलगा 10वी किंवा 12वीमध्ये फेल झाला असेल तर पालक म्हणतात तुला ट्युशन लावूया पण आपण तुझं शिक्षण पूर्ण करूया. पण मुलींच्या बाबतीत ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी उदासीनता असलेली दिसून येते. म्हणजेच कुटुंबाची भूमिका ही सुद्धा महत्वाची आहे. त्यानंतरचा आहे शालेय अभ्यासक्रम. आपण पाहतो की प्रत्येक पुस्तक बनवत असताना अभ्यासक्रम तयार करत असताना प्रत्येक घटकाचा समाजाचा विचार केलेला असतो. म्हणूनच या ठिकाणी मुलींच्या शिक्षणाचा विचार होईल, महिला कोणत्याही परिस्थितीमध्ये मागे राहणार नाहीत असा विचार करावा. मला वाटतं की गेल्या 15 दिवसांमध्येच एक धावपटू हिनादास यांना DYSP ही पदवी देऊन त्या ठिकाणी त्यांना तिथं कामावर रुजू करून घेतलं. म्हणजेच त्या मुलीनं अनवाणी पायाने पळून अगदी जी काही स्पर्धा होती ती जिंकलेली होती आणि आपल्या देशाचं नाव त्या ठिकाणी रोशन केलेलं होतं हेही आपल्याला सांगावंसं वाटतं. मग हे जर आम्ही असे जे काही घटना आहेत प्रसंग आहेत ते शालेय अभ्यासक्रमामध्ये टाकले, मुलांनी याचा अभ्यास केला तर निश्चितपणे मुलांमध्ये सुद्धा एक प्रकारची प्रेरणा मिळू शकते आणि पालकांमध्ये सुद्धा तशाच पद्धतीनं विचाराची जी काही भावना आहे ती निर्माण होऊ शकते हेही मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. त्यानंतर यामध्येच आपण पाहिलं की भारतातलं जे शिक्षण आणि आपलं राष्ट्र पुढं कसं जावं हाही विचार या ठिकाणी सर्व घटकांनीच करायला हवा. अगदी शासन सर्व करेल असंही आपणाला सांगता येत नाही. शासनाने कितीही प्रयत्न केले पण अगदी ह्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आपण प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक ह्या ज्या म्हणतो या सर्वांनी सुद्धा तितकंच योगदान देणं, समाजाने सुद्धा तितकंच योगदान देणं हेही तितकंच महत्वाचं आहे. यानंतरच आहे किंवा काही ज्याला औपचारिक आणि अनौपचारिक अशा काही संघटना असतात की त्या संघटना सुद्धा समाजामधला विकास करण्याचं काम करतात. की जसं की रोटरी क्लब आहेत, लायन्स क्लब आहेत किंवा इतर काही महिला संघटना आहेत त्याही या बाबतीतलं काम करत असलेलं आपल्याला दिसून येईल. यानंतर युनिट नंबर 3 आहे की त्याच्यामध्ये लैंगिक समानता म्हटलेलं आहे. यामध्ये भारतीय राज्यघटनेतील लिंग विषयक किंवा लिंग समानतेविषयक जी काही कलमं आहेत त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. कोणत्या कलमानुसार, जसं की आम्ही समाजामध्ये स्त्री पुरुष म्हणतो पण आमच्या भारतीय राज्यघटनेमध्ये
कुठंही तसा उल्लेख न होता व्यक्ती म्हणून उल्लेख केलेला आहे. म्हणजेच घटनाकारांना सुद्धा हे अभिप्रेत नव्हतं की माझ्या समाजामध्ये महिला आणि पुरुष असं कुठंतरी दुही निर्माण होईल, कुठंतरी सामाजिक विषमता निर्माण होईल. तर या ठिकाणी आपण भारतीय राज्यघटनेमध्ये कोणती कलमं सांगितलेली आहेत याचाही अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. यानंतर यामध्ये सांगितलेलं आहे की शाळेमध्ये शिक्षकाची भूमिका लैंगिक समानतेमध्ये कशा प्रकारे असावी. मग वर्गामध्ये सर्वच विद्यार्थ्यांना समान न्याय देणं, अगदीच काही कामं मुलींनाही सांगणं, काही कामं मुलांनाही सांगणं, किंवा अगदी वर्गाचा लीडर मुलगाच होऊ शकतो असं न होता मुली सुद्धा वर्गाचा लीडर होतात. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतून दोन्ही बाबींचा विकास होईल याचा विचार या ठिकाणी शिक्षकांनी करावा. त्यानंतर अगदी पॅरेंटनी सुद्धा की मुलगी म्हणून तुला हे जमणार नाही, तुला हे होणार नाही, तू करू शकतेस, तू होऊ शकतेस, हा विश्वास मुलींमध्ये निर्माण करणं तितकंच महत्वाचं आहे हेही आपल्याला सांगता येईल. त्यानंतरचा भाग आहे पियर ग्रुप. पियर ग्रुप म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये समवयस्क गट असं म्हणतो. समवयस्क बघा, आपण एखाद्या नव्या ठिकाणी राहायला गेलो आणि तिथं छोटी मुलं आपल्याही कुटुंबातील असतील आणि त्याच वयाची त्या परिसरात किंवा शेजारी राहणारी मुलं असतील, तर निश्चितपणे ती मुलं एकमेकांमध्ये लवकर मिसळतात, रममाण होतात आणि निश्चितपणे रममाण होतात आणि रममाण झाल्यानंतर ते मिसळतात. तसंच अगदी स्त्रिया सुद्धा त्याच बाबतीत एकमेकांमध्ये मिसळतात किंवा वयस्कर लोक सुद्धा मिसळतात. माझा सांगण्याचा अर्थ एवढाच आहे की समवयस्क गट हा महत्वाचा आहे. त्या गटामध्ये चांगल्या घरची मुलं, आपण बघा काही खेड्यातले पालक आहेत आणि ते शहरात राहायला जातात आणि म्हणतात की आम्हाला आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी जायचं आहे की जेणेकरून तिथं वातावरण चांगलं मिळू शकेल. म्हणजेच याचा अर्थ असा की समवयस्क गट हाही महत्वाचा भाग आहे. त्यानंतरच आहे राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत त्याचाही अभ्यास यामध्ये करायचा आहे की महिला सक्षमीकरण कसं होईल, महिलांना वसतिगृहाच्या योजना ही मुलींच्या बाबतीत कशा पद्धतीनं आहेत, किंवा मुलींना सायकल वाटप योजना कशी आहे, किंवा अहिल्याबाई होळकर जे काही मोफत पास योजना आहे ती कशा पद्धतीची आहे. तर अशा ज्या काही सर्व बाबी वेगवेगळ्या खूप योजना आहेत त्याही योजनांचा अभ्यास आपण या युनिटमध्ये करणार आहोत. त्यानंतरच आपल्या ह्या तिसऱ्याच युनिटमधला शेवटचा भाग आहे ह्युमन राईट. ह्युमन राईट म्हणजे की मानवी हक्क. प्रत्येक व्यक्तीला जन्मतः हक्क प्राप्त होत असतात. जसं की प्रत्येकाने प्रत्येकाचं मत व्यक्त करण्याचा, अभिव्यक्तीचा, राहण्याचा, स्वातंत्र्याचा हक्क आहे. म्हणजेच या ठिकाणी महिलांनाही मानवी हक्क आहेत हेही या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग मानवी हक्कांचा जर का सर्वांनीच अवलंब केला तर निश्चितपणे समाजामध्ये लैंगिक समानता वाढीस लागू शकेल आणि समाजामध्ये कुठेही कोणत्याही कुटुंबामध्ये अन्याय होणार नाहीत हेही या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आता यानंतर युनिट नंबर 4 जे आहे ते महिला सक्षमीकरण असं युनिट आहे. मग महिला सक्षमीकरण करत असताना यामध्ये कोणते अडथळे आहेत? काही अडथळे सामाजिक आहेत, काही मानसिक आहेत, काही राजकीय आहेत, काही आर्थिक अडथळे आहेत, किंवा काही स्वतःच्या मनाची आपण ज्याला गुलामी किंवा वैयक्तिक अडथळे आहेत. तर असे कोणकोणते अडथळे आहेत याचाही विचार आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. आणि हे अडथळे असतील तर या अडथळ्यांवर उपाययोजना कशी करावी हाही भाग यामध्येच आपण अभ्यासणार आहोत हेही सांगता येईल. जसं की मागच्या युनिटमध्ये आपण राज्य आणि केंद्र शासनाच्या लैंगिक समानतेच्या योजना पाहिल्या, तशाच पद्धतीनं चौथ्या युनिटमध्ये महिला सक्षमीकरणासाठी
राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या कोणत्या योजना असतात? तुम्ही म्हणाल युनिट 3 मध्ये पण राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या योजना गेलेत, युनिट 4 मध्ये पण आहेत, पण फरक असा आहे तिसऱ्यामध्ये अगदी लैंगिक समानतेबाबत आहेत आणि चौथ्यामध्ये महिला सक्षमीकरणाच्या बाबत आहेत. तर अशा ह्या दोन्ही बाबतीतला अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतरचा आहे की अगदी आपण म्हणतो की महिला समाजात सुरक्षित नाहीत, पण काही ठिकाणी असं म्हणावं लागतं की महिला कुटुंबात सुद्धा सुरक्षित नाहीत. अगदी काही ठिकाणी आपण वेगवेगळे असे अन्याय वाचतो किंवा टीव्हीवर पाहतो, मग तेव्हा असं वाटतं अरे असंही असू शकतं का आणि लोक असंही वागू शकतात का. तर या पद्धतीनं कशी हॅरॅशमेंट होते हेही आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर अगदी जे काही सेक्शुअल हॅरॅशमेंट आहे, फॅमिली असेल, काम करत असताना तुम्ही कामाच्या ठिकाणी होत असते, ज्याला आपण प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया या ठिकाणी सुद्धा या बाबी होत असतात. तुम्ही म्हणाल प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यामध्ये कशा पद्धतीनं होते, तर या ठिकाणी बघा महिलांचं बिभत्स स्वरूप दाखवणं, अगदी अंग प्रदर्शन दाखवणं, किंवा महिला जसं की सुनेला छळ करणारी सासू असते, म्हणजे कुठेतरी सासूचं स्वरूप जरी असेल तर ती कुठेतरी महिलाच आहे. म्हणजेच एका अर्थाने इथं किंवा जेवढे आपण व्हॉट्सअपवरचे जोक पाहतो, फेसबुकवरचे पाहतो, तेवढे महिलांवर आधारितच असलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच यातून असं सुचवायचं आहे, तसं पाहिलं तर या ठिकाणी सुद्धा एक प्रकारे महिलांच्या बाबतीतच कुठंतरी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणं हाही भाग या ठिकाणी असलेला दिसून येतो. आणि जिथं जे काही ज्याला आपण म्हणतो महिलांच्यावर अन्याय अत्याचार होतात, तर ते अत्याचार होऊ नयेत म्हणून काही संस्थात्मक जे काही कार्यवाही आहे, जसं की प्रत्येक महाविद्यालयीन स्तरावर विशाखा नावाची समिती स्थापन शासनाने केलेली आहे आणि विशाखा समितीमार्फत कुठल्याही महिलांवर अन्याय म्हणजे त्या महाविद्यालयात शिकत असणाऱ्या मुलींवर अन्याय अत्याचार होत असतील तर त्या महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा तिथले सिनियर एखादी प्राध्यापिका असेल किंवा एखादा सिनियर प्राध्यापक असेल, अशा पद्धतीने मिळून एक कमिटी केली जाते, त्याच्या मीटिंग घेतल्या जातात आणि त्यामार्फत सुद्धा ते होऊ नये याचा विचार केला जातो. तर अशा पद्धतीनं हे आपल्या पेपरमध्ये असलेलं दिसून येईल. आणि याचं प्रॅक्टिकल वर्क जर म्हटलं तर माध्यमिक शिक्षणामध्ये जे आहे ते कशा पद्धतीनं लैंगिक असमानता दिसून येते हेही पाहता येईल. आपण महिला शिक्षणाच्या बाबत डिबेट सुद्धा घडवून आणू शकतो किंवा वेगवेगळे आयोग आणि कायदे आहेत महिलांच्या बाबत ते कशा पद्धतीनं आहेत याचाही अभ्यास. तर अशा पद्धतीनं यापैकी कुठलंही जवळजवळ 7 ते 8 प्रॅक्टिकल आहेत, त्यापैकी आपणाला सोयीस्कर ठरेल असं एक प्रॅक्टिकल आपण तुम्हाला देणार आहोत. तर अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनो आपण आजच्या तासाला आपल्या सेमिस्टर 4 मधील ज्याला आपण जेंडर स्कूल आणि